साधनांचा उपयोग घेत आहो. मयूर कम्प्युटर नाही का? चल मी तुला कम्प्युटर आपल्या शाळेतील कम्प्युटर लॅब मध्ये घेऊन जातो आणि कम्प्युटरच्या भागांची माहिती सांगतो. हे बघ, माउस, कीबोर्ड, प्रिंटर, सीपीयू हे प्रमुख भाग आहेत कम्प्युटरचे. अरे कम्प्युटरला कोणकोणते प्रमुख घटक असतात का व ते कोणते असतात? हो, कम्प्युटरचे प्रमुख घटक म्हणजे मेमरी, प्रोग्रामिंग, ऑपरेटिंग सिस्टीम इत्यादी. यात दोन प्रमुख घटक सुद्धा असतात. अरे ते प्रमुख घटक कोणकोणते असतात? हार्डवेअर व सॉफ्टवेअर. अरे हार्डवेअर व सॉफ्टवेअर म्हणजे काय रे? हार्डवेअर म्हणजे कम्प्युटर ला लागणाऱ्या भागांचा समावेश व सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरला केल्या जाणाऱ्या कमांड्स व पुरवली जाणारी माहिती व कम्प्युटर कडून मिळणारी माहिती या सॉफ्टवेअर म्हणतात. अरे माहित आहे का तुला, संगणक क्षेत्रात आता खूप नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. नाही रे, कोणकोणत्या? अरे आता संगणक क्षेत्रात हार्डवेअर क्षेत्र, सॉफ्टवेअर क्षेत्र, प्रशिक्षण क्षेत्र व मार्केटिंग हे सुद्धा या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर चॅप्टर नंबर 10 नंबर द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड न्यू प्रोग्रेस. तरी विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण एक संवाद पाहिला की नाही, आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आजचा एक भाग त्या ठिकाणी बघणार आहोत. तर ह्या संवादातून काय लक्षात आलं बरं तुमच्या, की कम्प्युटर हा एक महत्वाचा असा एक डिव्हाइस आहे की जो कलेक्ट करतो डाटा आणि त्याला शेअर म्हणजे संप्रेषणाचं कार्य हे कम्प्युटर मार्फत होत असतं. तर याच्यामध्ये आपण कम्प्युटरची विविध भागांची पण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि कम्प्युटरवरती कशा पद्धतीने एक्सेल शीट तयार करता येतात, तुमच्या गणिताचे काही इक्वेशन सॉल्व करता येतात, किंवा टायपिंग कसं करता येते, तुम्ही कलरिंग कसं करू शकतात, किंवा त्या ठिकाणी तुमचं मार्कशीट बनवायचं असेल वगैरे, तर हे सगळंही या आपल्या या लेसनमध्ये आपण बघणार आहोत. त्या विद्यार्थ्यांचा जो संवाद आपण पाहिला तो संवादातून लक्षात आला की नाही, की नवीन माहिती जमा करणे आणि तिचं संप्रेषण करणे याचं डायरेक्टली आणि इनडायरेक्टली जे माध्यम आहे ते कोणतं आहे, कम्प्युटर आहे, म्हणजे संगणक आहे. तर हे आज आपण या ठिकाणी पीपीटी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघणार आहोत.